मानव अधिकार संगठन अफ्रोहो महाराष्ट्र की ओर से गुरुवार 16 मार्च 2023 को 33 अन्य पूर्ण पीड़ित आदिवासी समुदाय ने संवैधानिक अधिकार प्राप्त करने के लिए मानव अधिकार संगठन अफ्रोहो की ओर से एक विरोध मार्च निकाला। ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ वुमेन शाखा वर्धा अफ्रोहो महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी ने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 16 मार्च 2023 रोजी हा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा आमच्या विधानमंडळावर जाणार आहे। त्याकरता आमच्या मागण्या अशा आहेत की संविधान कायदा 108 आणि छत्रबंध 1976 जेव्हा उठल्यानंतर आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावे यासाठी 2011 जनगणनेनुसार एकेकडे 45 जमातीच्या 9.25% आदिवासी लोकसंख्येच्या आधारावर केंद्र सरकारकडून कोट्यवधी निधी बळकावला जात आहे। आमची मागणी आहे की याच लोकसंख्येच्या आधारावर 22 आमदार आणि 4 खासदारांची पदे मिळवायची आहे। मात्र या लोकसंख्येच्या 61% लोकसंख्या असलेल्या 33 अनुसूचित जमातींना बोगस म्हणायचे म्हणजे आम्हाला बोगस म्हणायचे हे आम्ही कधी खपून घेणार नाही या संदर्भात। तसेच जी जात पडताळणी समिती आहे ती आम्हाला 1950 पूर्वीचे महसुली पुरावे मागतात आणि जात प्रमाणपत्र कोणत्या ना कोणत्या कारणाने अवैध करण्याचा त्यांनी सपाटाच लावलेला आहे आणि ते जात पडताळणी समिती आमदार खासदार असो की कोणत्या जनप्रतिनिधी असो त्यांच्याकडून लाखाच्या वरात आतल्या दारातून पैशाची मागणी करतात। ही सुद्धा जात पडताळणी समिती आम्हाला नको आहे आणि 22 आमदार आणि 4 खासदार हे आमची हटाव मोहीम आहे आणि हे आम्हाला नको आहे। जर त्यांचे 22 आमदार आणि 4 खासदार असेल तर आमच्याकडे सुद्धा आमच्या लोकांकडे सुद्धा जातीचे व्हॅलिडिटी आहे। आम्ही त्यामधलंच आम्ही आमचा माणूस उभा करू शकतो। हो, शासनाने आमची मागणी मान्य करावं।